नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काल दिवसभर पावसाची मध्यम स्वरूपाची संततधार सुरूच होती. दारणाच्या पाणलोटात काल सकाळी 6 वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात जोरदार पाऊस झाल्याने दारणाचा विसर्ग काल 9956 क्युसेक इतका करण्यात आला होता. पाणलोटात पाऊस आणि दारणाचा सामावणारा विसर्ग यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत 16865 क्युसेक ने विसर्ग सोडण्यात येत होता. त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. दारणा 92% अधिक भरले तर गंगापूर 62% पोहोचले आहे. दरम्यान काल सकाळी संपलेल्या 24 तासात दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी येथे 145 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गुटीला 106 मिलीमीटर तर दारणाच्या भिंतीजवळ 64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात दारणात 228 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झाले. हे धरण सकाळी 92.13% भरले होते. दिवसभरात पाण्याची आवक वाढत गेली. दारणातून काल गुरुवारी पहाटे 4:42:02 क्युसेकने विसर्ग सुरू होता. तो सकाळी 6:5678 क्युसेकने इतका करण्यात आला. पाण्याची आवक वाढल्यानंतर दारणातून काल दुपारी 12 नंतर 9956 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येऊ लागला. दारणाचे 3 वक्रकर गेट 3 फुटांनी उचलण्यात आले आहेत. त्यातून तसेच जलविद्युत केंद्राच्या गेटमधून असा पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे. पाहुलीच्या पाणलोटातही काल सकाळी 6 पर्यंत 76 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी 6 पर्यंत 54 दशलक्ष घनफूट पाणी नवीन भावलीत दाखल झाले होते. भावलीच्या सांडव्यावरून 701 क्युसेकने विसर्ग दारणाच्या दिशेने वाहत आहे. दारणातील पाणी खाली नांदूर मधमेश्वरच्या दिशेने वाहत आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या पाणलोटातील पावसाचे पाणी असे पाणी दाखल होत असल्याने काल सकाळी 6310 क्युसेकने गोदर सुरू असलेला विसर्ग काल सकाळी 9:00 वाजता 9465 इतका करण्यात आला. त्यानंतर काल सायंकाळी 5 वाजता त्यात वाढ करून तो 16865 क्युसेक इतका करण्यात आला. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याचे 5 वक्राकार नदी गेट वर करण्यात आले आहेत. 1 ते 1.5 मीटरने ते दरवाजे उचलण्यात आले आहेत. नदीमार्गे हे पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोटातही पावसाची मध्यम संततधार सुरू होती. गंगापूर धरणाचा काल सकाळी 6 वाजता साठा 60.19 इतका होता. 24 तासात गंगापूरला 55, त्र्यंबकला 66, आंबोलीला 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 24 तासात गंगापूर धरणात 107 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले. 56:30 क्षमतेच्या गंगापूरमध्ये 83.89 दशलक्ष घनफूट पाणी साठा होता. काल दिवसभर गंगापूर धरणाच्या पाणलोट पावसाची मध्यम संततधार सुरू होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या 12 तासात गंगापूरला 35 मिलीमीटर, त्र्यंबकला 48 मिलीमीटर, आंबोलीला 74 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कश्यपीला 13 तर गौतमी 22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गौतमी गोदावरीत 32.37% तर कश्यपीला 28.88% पाणीसाठा तयार झाला आहे. गंगापूर धरण रात्री उशिरापर्यंत 64% भरलेले होते. मी महेंद्र जेजुरकर, सारोमत वार्ताहर, अस्तगाव.